हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र, प्रकरण नंबर 5, बाजाराचे प्रकार. ज्या प्रकरणामध्ये आपण बाजाराचे वर्गीकरण हा भाग अभ्यासत आलोय. बाजाराचे वर्गीकरण यामध्ये आपण स्थळानुसार आणि काळानुसार जे बाजाराचं वर्गीकरण आहे ते पाहिलेलं आहे. स्पर्धेनुसार जे बाजाराचं वर्गीकरण होतं त्यातसुद्धा पूर्ण स्पर्धा हा भाग अभ्यासलेला आहे. आपला अपूर्ण स्पर्धा बाजार हा सुरू असलेला टॉपिक आणि त्यामध्ये सुद्धा मक्तेदारी हे मागील तासाला आपलं शिकून झालं आहे. आज आपल्याला अल्पाधिकार हा टॉपिक बघायचा आहे. अल्पाधिकार म्हणजे अतिशय सोपी आणि खूप मजेशीर संकल्पना आहे, जी तुम्हाला भविष्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल. ठीक आहे, सुरू करूया आपण. अल्पाधिकार, अल्पाधिकार हा शब्द ओलिगोपॉली या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे, की ज्यामध्ये ओलिगो म्हणजे काही म्हणजेच अल्प, तर पॉली म्हणजे विक्रेते. यावरून ज्या बाजारपेठेमध्ये काही विक्रेते असतात त्या बाजारपेठेला आपण अल्पाधिकार बाजारपेठ असं म्हणू शकतो. मग असं समजा की ज्या वेळेस काही विक्रेते आहेत आणि जे ग्राहक आहेत ते मात्र जास्त आहेत, तर त्या परिस्थितीत बाजारपेठ कशी असेल या संदर्भातली चर्चा आपल्याला आजच्या लेक्चरला करायची आहे. अल्पाधिकार बाजारपेठेला थोड्या विक्रेत्यांमध्ये असलेली स्पर्धा, कॉम्पिटिशन्स अमॉंग द फ्यू असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यावरून या बाजारपेठेची व्याख्या अशी ठरते की अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे असा बाजार की ज्यामध्ये काही विक्रेते हे एकजिन्सी किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात. काही विक्रेते म्हणजे किती विक्रेते? तर काही विक्रेते म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे विक्रेते. यामध्ये एक विक्रेता येणार नाही. आता आपण मागेच बघितलं आहे की एक विक्रेता असेल तर ती मक्तेदारी बाजारपेठ होईल. मग दोन किंवा त्यापेक्षा जास्त, जास्त म्हणजे 10, दोन किंवा 10 आसपास विक्रेते असतील तर त्या बाजारपेठेला आपण अल्पाधिकार बाजारपेठ म्हणतो. यातसुद्धा मित्रांनो, जर दोन विक्रेते असतील तर त्याला द्वयाधिकार बाजारपेठ असं म्हटलं जातं. द्वयाधिकार बाजारपेठ हा अल्पाधिकार बाजारपेठेचाच एक प्रकार आहे, जो तुम्हाला आता पुस्तकात दिला नाही आहे परंतु माहितीसाठी लक्षात ठेवा. आणि मग दोन किंवा 10 आसपास जर विक्रेते असतील तर अशा बाजारपेठेला आपण अल्पाधिकार बाजारपेठ म्हणतो. आणि त्यामध्ये एकजिन्सी वस्तूचं उत्पादन म्हणजे ज्या तंतोतंत एकमेकाला जुळतात अशा वस्तूंचं उत्पादन केलं जातं. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग, की ज्याच्यामध्ये लोखंडाचं उत्पादन केलं जातं जे साधारणतः एकजिन्सी असतं, किंवा विभेदित वस्तूंचं उत्पादन केलं जातं. विभेदित म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या, इतरांपासून भिन्न असलेल्या अशा वस्तूंचं उत्पादनसुद्धा केलं जातं. आणि मग या बाजारपेठेमध्ये काही विक्रेत्यांमध्ये अशा स्वरूपाची स्पर्धा दिसून येते. या बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणती होतात? तर या बाजारपेठेचं पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते. या बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांची संख्या लिमिटेड असते, काहीच विक्रेते असतात, मात्र ग्राहकांची संख्या ही जास्त असते. आणि म्हणून या असंख्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या काही विक्रेत्यांमध्ये स्पर्धा लागलेली असते. त्यासाठी या अल्पाधिकार बाजारपेठेतील जे काही विक्रेते आहेत त्यांचं किमतीवर आणि उत्पादनावरती प्रचंड मोठं नियंत्रण असतं, आणि हेच उत्पादक या किमती निश्चित करत असतात. जसं की आपल्याला लोह पोलाद उद्योगाबद्दल सांगता येईल. लोह पोलाद निर्मिती करणाऱ्या काही विशिष्ट कंपन्या आहेत आणि त्यांचं लोह पोलाद किमतीवर आणि उत्पादनावरती प्रचंड नियंत्रण आहे. दुसरा मुद्दा, परस्परावलंबन. अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये काहीच विक्रेते असतात आणि त्यामुळे त्यांच्यात एकमेकांच्या वस्तूंबद्दल, किमतींबद्दल परस्परावलंबन असलेलं दिसून येतं. म्हणजे असं समजा
की एका उद्योग संस्थेने जर त्यांच्या वस्तूच्या किमतीत किंवा उत्पादनाच्या प्रमाणात बदल केला तर त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या उद्योग संस्थांना सुद्धा आपल्या उत्पादनात आणि किमतीत बदल करावा लागतो. कोणतीच एक कंपनी आपलं उत्पादन इतरांच्या उत्पादनाशी तुलना न करता करू शकत नाही. उदाहरणार्थ समजा हुंडाई कंपनी आहे जिने लहान कार बाजारात आणली आणि जिची किंमत ही इतर कारपेक्षा थोडीशी कमी ठेवली, तर अशा वेळेस मारुती, टाटा किंवा श्रेवलो अशा इतर कंपन्यांना सुद्धा या बदललेल्या घडामोडीचा विचार करून नवीन पद्धतीच्या कार, लहान कार बाजारात आणाव्या लागतील आणि त्याची किंमतसुद्धा त्या हुंडाईच्या कारच्या तुलनेत सारखी ठेवावी लागेल. म्हणजे इथे काय झालं तर एका कंपनीने स्वतःच्या उत्पादनात आणि किमतीत बदल केला तर त्याचा परिणाम म्हणून इतर कंपन्यांनासुद्धा स्वतःच्या उत्पादनात आणि किमतीमध्ये बदल करावा लागलाय. हे परस्परावलंबन हे अल्पाधिकार बाजारपेठेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, 3 नंबर, जाहिरात. अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये काही विक्रेते आहेत आणि हे विक्रेते जवळजवळ एकसारख्या वस्तूंचं उत्पादन घेत आहेत आणि त्यामुळे आपलं उत्पादन विकलं जावं याचं सर्वात चांगलं माध्यम म्हणजे जाहिरात आहे. जाहिरात केल्यामुळे उत्पादनाची विक्री वाढते आणि म्हणून या बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाची मोठ्या स्वरूपात जाहिरात केली जाते. जाहिरात करून विक्री वाढवण्यावरती भर दिला जातो. याऐवजी किंमत कमी करून आपलं उत्पादन विकलं जावं असा प्रयत्न फारसा केला जात नाही, कारण जर किमती कमी केल्या तर हे एखाद्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे विनाशाचं कारण ठरेल. म्हणजे सर्व कंपन्यांनी जर किमती कमी केल्या तर त्यांचा नफा कमी होईल. याऐवजी आपली वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे दाखवण्याची चढाओढ या बाजारपेठेतल्या उत्पादन संस्थांमध्ये लागलेली असते. तुम्ही पाहिलं असेल की कारचे अनेक नवीन नवीन मॉडेल्स दरवर्षी बाजारपेठेत येतात आणि त्यांची मोठ्या स्वरूपामध्ये जाहिरात केली जाते जेणेकरून ग्राहक आकर्षित होईल. आणि ग्राहकांना आकर्षित करून बाजारपेठ काबीज करणं हा प्रत्येक उद्योग संस्थेचा प्रयत्न सुरू असतो. 4th आहे प्रवेशावर निर्बंध. या बाजारपेठेमध्ये जर नुकसान होत असेल तर बाजारपेठेतून बाहेर पडण्यावरती कोणतेही निर्बंध नाहीत. कोणतीही उद्योग संस्था बाजारपेठेतून सहज बाहेर पडू शकते, परंतु नवीन उद्योग संस्था जर बाजारपेठेत प्रवेश करणार असेल तर त्याला खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. जसं की सरकारच काही कंपन्यांना एखाद्या पद्धतीचं उत्पादन करण्याची परवानगी देते. म्हणजे सरकारी परवानगी देताना थोड्याच कंपन्यांना परवाने दिले जातात आणि त्यामुळे नवीन एखादी उद्योग संस्था या बाजारपेठेत प्रवेश करू शकत नाही. किंवा या बाजारपेठेचा आकारच लहान असतो आणि आकार लहान असल्यामुळे जर नवीन एखादी उत्पादन संस्था या बाजारपेठेत आली तर नफा विभागला जाईल आणि म्हणून सर्व कंपन्यांना नुकसान होईल. तसंच भरपूर पैसा असून पण चालत नाही. याऐवजी कधी कधी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी तांत्रिक ज्ञान असणं आवश्यक असतं. म्हणजे अशा जगात अनेक कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत परंतु तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्या कंपन्या या बाजारपेठेत येऊ शकत नाही. उदाहरणार्थ कम्प्युटर प्रोसेसर बनवण्याच्या जगामध्ये अगदी थोड्या कंपन्या आहेत. यातसुद्धा इंटेल आणि AMD या कंपन्यांचे प्रोसेसर हे जगात सर्वाधिक विकले जातात. इतर कंपन्यांकडे हे प्रोसेसर बनवण्याचं ज्ञान नाही आहे आणि म्हणून त्या कंपन्या बाजारपेठेत येऊ शकत नाहीत. अशा स्वरूपाचे अनेक निर्बंध हे या बाजारपेठेमध्ये प्रवेश करताना होतात आणि म्हणून नवीन कंपन्या या बाजारपेठेत येण्यास कमी पडतात. ठीक आहे, 5 नंबर, समानतेचा अभाव. या बाजारपेठेमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यातील काही कंपन्या या आकाराने खूप मोठ्या असतात तर काही कंपन्या
ह्या आकाराने खूप लहान असतात. मित्रांनो, या बाजारपेठेमध्ये एक वेगळी संकल्पना थोडक्यात सांगतो की या बाजारपेठेमध्ये जास्त कंपन्या असतील पण तरीसुद्धा काही कंपन्यांमध्ये जर मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असेल तर त्यालासुद्धा अल्पाधिकार बाजारपेठ असंच म्हटलं जाईल. म्हणजे भारतामध्ये ऑनलाईन शॉपिंग कंपन्या ह्या खूप आहेत पण तरीसुद्धा काही थोड्याच कंपन्यांकडे यातील मोठा वाटा आहे. म्हणजे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, ईबे किंवा स्नॅपडील अशा हाताच्या बोटावरती मोजता येतील एवढ्याच कंपन्या मोठ्या स्वरूपात या ऑनलाईन शॉपिंगमध्ये बिझनेस करतात. इतर अनेक छोट्या कंपन्या आहेत परंतु त्यांचा बिझनेसमधील वाटा अतिशय कमी आहे. आणि मग अशा स्वरूपाची जर परिस्थिती असेल तर त्यालासुद्धा आपण अल्पाधिकार बाजारपेठ असंच म्हणू. आणि या ठिकाणी असमानता असलेली दिसून येते. म्हणजे काही कंपन्या ह्या आकाराने खूप मोठ्या आहेत तर काही कंपन्या या आकाराने खूपच लहान असलेल्या दिसून येतात. ठीक आहे, शेवटचा 6वा मुद्दा, अनिश्चितता. या बाजारपेठेचं शेवटचं वैशिष्ट्य आपल्या पाठ्यपुस्तकांनुसार दिलं आहे, अनिश्चितता. या बाजारपेठेमध्ये अगदी अनिश्चित अशी परिस्थिती असते. म्हणजे कधीकधी स्पर्धा करणाऱ्या कंपन्या ह्या एकमेकांशी हातमिळवणी करतात आणि सहकार्य करतात, तर कधीकधी या कंपन्या इतरांबरोबर स्पर्धा करतात आणि सहकार्य करण्याच्या ऐवजी संघर्ष करतात. त्यामुळे या बाजारपेठेतील मागणी वक्र काढणं ही सुद्धा अतिशय कठीण परिस्थिती असते. म्हणजे मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये काही थोड्याच कंपन्या बाजारपेठेत आहेत, जसं की जिओ, वोडाफोन, आयडिया आणि इतर छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. परंतु एक काळ असा होता की जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी फ्रीमध्ये सेवा पुरवली होती आणि त्याचा परिणाम म्हणून वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांनी शेवटी स्पर्धा थांबवली आणि स्वतः हातमिळवणी करून एकमेकाला सहकार्य करायचं ठरवलं. म्हणजे एखादा नवीन जर कंपनी या बाजारपेठेत येणार असेल तर जुन्या कंपन्या कशा वागतील याच्याबद्दल पूर्ण अनिश्चितता दिसते. आणि हे या बाजारपेठेचं खास असं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पूर्ण स्पर्धा बाजारपेठ बघितली, जिथे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते होते जे एकमेकांबरोबर स्पर्धा करत होते आणि म्हणून याला पूर्ण स्पर्धा बाजारपेठ म्हटली गेली. अपूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये पहिला भाग बघितला, मक्तेदारी बाजारपेठ. मक्तेदारी बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता होता आणि असंख्य ग्राहक होते, त्यामुळे स्पर्धा ही ग्राहकांमध्ये असलेली दिसून आली, विक्रेत्याला स्पर्धाच नव्हती, त्यामुळे तो सांगेल ती किंमत निश्चित होत होती. आता आपण हळूहळू वास्तव बाजारपेठेकडे जायला लागलोय, ज्या आपल्याला रोजच्या जीवनात सहज दिसतात. म्हणजे अल्पाधिकार बाजारपेठ, की ज्याच्यामध्ये काही विक्रेते आहेत, असंख्य ग्राहक आहेत आणि मग त्यांच्यामध्ये अपूर्ण अशी स्पर्धा सुरू आहे. ठीक आहे, हा भाग या 12वी बोर्ड परीक्षेसाठी पहिल्यांदाच या अभ्यासक्रमात दिलेला आहे. मागील वर्षी अल्पाधिकार बाजारपेठ नव्हती आपल्याला अभ्यासायला, त्यामुळे होऊ शकतं की या बाजारपेठेवरती प्रश्न पडेल. तर या बाजारपेठेचा चांगला अभ्यास करा, बाजारपेठ समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये लिहायला बरं पडेल. ठीक आहे, जर आपल्याला हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा. आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यावरती बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक केल्यावरती ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे कळतील. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. ओके, बाय बाय.